दिवसेदिवस भंडारा जिल्हा साकोरीत कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. कोविड 19 सेंटरवर बेडची संख्या 30 पूर्ण असून पुन्हा बेडची संख्या वाढवावी अशी मागणी जनतेने केली आहे. तहसीलदार यांनी सांगितले की कोरोना वाढू नये याकरिता जनतेने सहकार्य करावे, तसेच लग्न समारंभामध्ये नियमाचे काटेकोर पालन करावे, नियमित मास्क वापरावे, सॅनिटायझरचा वापर करावा, साबणाने नियमित हात धुवावे, दोघांमध्ये अंतर ठेवावे, असे जर केले तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही असेही तहसीलदार म्हणाले. नगराध्यक्ष यांनीही जनतेला सूचना पालन करण्यास सांगितले. मी भंडारा जिल्ह्यातील साकोली इथे आहे. आपल्यासोबत नगर परिषदेमध्ये तहसीलदार साहेब आहेत, कुंभे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत आणि दिवसेंदिवस भंडारा जिल्ह्यामध्ये कोरोना वाढत आहे, इव्हन साकोलीमध्ये सुद्धा त्याच्या प्रमाण वाढत आहे. आपण कोरोनाविषयी त्यांच्यासोबत जाणूया. एशियन टी व्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सर. मला हे सांगा, साकोली आणि भंडारा जिल्ह्यामध्ये साकोलीमध्ये सुद्धा कोरोनाचा वाढता प्रभाव आहे, याला रोखण्याकरता आपल्या तहसीलदार या नात्याच्या तहसीलवर काय उपाययोजना सुरू आहे? सध्या तालुका स्तरावर कोरोना वाढत आहे हे खरी गोष्ट आहे. त्यानिमित्ताने आपण तालुक्यात PSC आहे आम्ही कॅम्प लावलेले आहे, टेस्टिंगचे कॅम्प. त्या ठिकाणी जवळपास 75 ते 80 त्या कॅम्पमध्ये टेस्टिंग होतात. त्यामध्ये काही पॉझिटिव्ह पण येतात. तर आमचं सर्वात जास्त भर आहे टेस्टिंग करण्याकडे. टेस्टिंगमुळे आपल्याला लवकरात लवकर अनुदान लागेल आणि लवकरात लवकर माहिती होईल, त्यामुळे टेस्टिंग वाढवतो. आणि दुसरी गोष्ट अशी राहील की त्यामध्ये लोकांनी पण जास्तीत जास्त सहभाग द्यायला पाहिजे तर त्या टेस्टिंगला, कारण की लोकांच्या सहभागाशिवाय होणार नाही आहे. त्या ठिकाणी सहभाग जनतेने घ्यावा, विनंती करतो. कोविड सेंटरवर जी क्षमता आहे आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये 30 आहे आणि ते कोविड सेंटर पूर्णपणे फुल झालेलं आहे आणि बाकीचे काही जे पेशंट आहेत त्याचा पुन्हा त्यांना घरी आयसोलेशन करण्यात येत आहे. तर त्याच्यानं कोरोना वाढतो, त्याच्या सेंटरवर संख्या वाढवत नाही. जी बेडची संख्या आहे ती का वाढवत नाही, त्याच्यावर काय सांगू शकता? त्याच्यावर सध्या आता हे बघा, आपल्या साकोली तालुक्यात कोविड केअर सेंटर आहे, त्याची क्षमता जवळपास 30 ते 35 आहे. आता काय संख्या जास्त वाढीस आल्यामुळे, पॉझिटिव्ह जास्त वाढीस आल्यामुळे तिथे थोडेसे आता रुग्णांना राहण्याकडे थोडंसं अडचण होत आहे. पण ते अडचणात लवकरच आपण काही जे पेशंट जुने आहेत त्यांना आपण लवकरच डिस्चार्ज करू, नंतर नव्यानं आपण प्रवेश देऊ. जर कोरोनाची संख्या आज वाढली आजच्या स्थितीमध्ये आणि त्यांना जर ठेवायची असेल तर काही पर्यायी व्यवस्था आहे का तुमच्याकडे? पर्यायी व्यवस्था नंतर आम्ही जिल्ह्याशी गोष्ट करू किंवा जिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी पाठवू शकतो आम्ही. परंतु जे गरीब लोक आहेत त्यांना किती प्रॉब्लेम होणार आहे? म्हणजे गरीब लोकांना तेवढं तुम्ही पाठवता त्यांना परवडण्यासारखं नाही आहे. ठीक आहे ना, ते जिल्हा जे संपर्क आहेत, ते जिल्हा आपले कलेक्टर महोदय आहेत, त्यांच्याशी चर्चा करून आपण ह्याविषयी सोडवू शकतो. आपण कोरोना थांबवण्यासाठी जनतेला कोणत्या सूचना करा? जनतेला सूचना एवढ्याच राहतील माझ्या की मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि नेहमी सॅनिटायझरचा वापर करा. ह्या त्रिसूत्राचा अवलंब नक्कीच करा आणि केलाच पाहिजे, हे सर्वांनी बाळगलंच पाहिजे आणि केलं पाहिजे. आणखी तुमच्याकडून कोणत्या आणखी चांगल्या प्रकारच्या सूचना असतील? आता अजूनही जे आपण परवानगी देत आहोत लग्नामध्ये 50 परवानगी, परंतु लग्नामध्ये बाहेर ठिकाणी शहराच्या ठिकाणी सोडत बाहेर ठिकाणी गर्दीच्या प्रमाण वाढत आहे, याविषयी आपण काय सांगा? हे बघा, लग्नाची परवानगी समारंभ आहे, लग्न आहे, त्या ठिकाणी मी 50 लोकांची परवानगीची आपण देतो. पण त्यावरही नंतर जास्त संख्या आढळली तर त्याच्यावर आपण दंडात्मक कारवाई सुद्धा करतो. 5,000 ते 10,000 दंड पण लावतो असं आहे. त्याच्यामुळे कार्यक्रम म्हणा काही म्हणा, हे आजकाल हे लोकांनी किंवा आपले जे कार्यक्रमाचे आयोजक आहे सांभाळूनच केलं पाहिजे किंवा कार्यवाही होऊ नये यानंतर त्यांनी पण प्रयत्न करावा. या ठिकाणी नगराध्यक्ष माधवराव धनोत्रा, तुम्ही काय सांगितलं? मी नगरपालिकेचे अध्यक्ष या नात्याने जनतेला एवढंच सूचना करेन की जे समारंभ आहेत, लग्न असो, तेरवी असो किंवा सगाई असो, या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांनी जाऊ नये व त्या ठिकाणी कार्यक्रम करताना सॅनिटायझर ठेवावे, साबण ठेवावे, नेहमी हात वगैरे धुवून आतमध्येच जावे आणि त्या घरच्या लोकांमध्ये जो कार्यक्रम असतो त्यांनी किती लोक आपल्या ठिकाणी येत आहेत, आपल्यावर दंडात्मक कारवाई होणार की नाही होणार, किती लोक पेशंट पॉझिटिव्ह असतील तर मग त्यांना
त्यांची व्यवस्था लग्नामध्ये न येता तुम्ही घराच्या बाहेर रहा किंवा दूर रहा, दूरूनच तुम्ही वधूवरांना आशीर्वाद देऊन किंवा येऊ नका असे फोनद्वारे कळवून त्यांना तशा पद्धतीचा कार्यक्रम करावे आणि त्या कार्यक्रमामधूनच लोकांना सुद्धा संदेश द्यावे की बा कोरोना हा आता अत्यंत भयानक परिस्थितीमध्ये आहे आणि ह्या वाढत्या कोरोनामुळे सगळ्यांनी आपल्या जीवाची स्वतःच काळजी घ्यावी, कारण की शासन प्रत्येक वेळेस आपल्याला मदत करणार नाही आहे आणि त्या शासनाचं पालन करून सगळ्या जनतेनी किंवा लोकांनी युवकांनी सगळ्यांना नगरपालिकेच्या सहकार्य करावे एवढीच या ठिकाणी मी सूचना करते आणि सगळ्यांनी आपली काळजी घ्यावी। तर या ठिकाणी ते तहसीलदार कुबरे साहेब यांनी असं सांगितलं की बा जो कोरोनाचा प्रभाव थांबवण्याकरता टेस्टिंग वाढवण्यात आलेली आहे आणि त्याचसोबत विविध ठिकाणी सेंटरवर भेटी देऊन त्यांना सूचना करण्यात येत आहेत। त्याचबरोबर जो कोविड सेंटर आहे त्यामध्ये क्षमता कशी वाढवता येईल याविषयी वरच्या स्तरावर आपण चर्चा करू असेही त्यांनी या ठिकाणी सांगितले आणि कोरोना प्रभाव वाढू नये याकरता जे काही लग्न समारंभ होतात त्यांनी जे काही नियमाचे पालन केलं पाहिजे, मास्क वापरणे आहे, सॅनिटायझर वापरणे आहे, यावर आपण नमूद ठेवलं पाहिजे की गर्दी करू नये, सोशल डिस्टन्स ठेवावं, सॅनिटायझरचा वापर करावा, तर असं केलं तर कोरोना आपल्याला या परिसरामध्ये थांबवता येईल असं त्यांनी सांगितलं। मी टी जिरंगारी, SNTV भंडारा।